मंत्र्यांना धमक्या, जरांग्यांना कानपिचक्या. मुख्यमंत्र्यांनाही धमकी देण्याची, माननीय मंत्री भुजबळ साहेबांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली? अध्यक्ष महोदय, कुठून आली? जरांगींना कुणाची साथ? आंदोलनामागे कुणाचा हात? राजेश टोपेंच्या कारखान्यावर हे सगळं षडयंत्र रचलं गेलं. एक शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचे फोन घेत होते. जरांगेंच्या एसआयटी चौकशीचे आदेश. शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी. मराठा आंदोलनावरून रान पेटवणारे मनोज जरांगे आता चौकशीच्या चक्रव्यूहात अडकले. मंत्र्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जातीवाचक टीका करणं, जरांगेंना चांगलंच महागात पडणार आहे. मंत्र्यांना संपवून टाकू, निपटून टाकू अशी भाषा करण्याची जरांगेंची हिंमतच कशी होते? हिंसक आंदोलनामागे नेमका कुणाचा हात आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभेमध्ये भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली. विधान परिषदेत प्रवीण दरेकरांनी तर थेट शरद पवार आणि राजेश टोपेंवरच निशाणा साधला. या आंदोलनकर्त्यांना उपमुख्यमंत्र्यांचा उपमर्द करणं हे तर ठीक, पण संपवून टाकू, निपटून टाकू या धमकी देण्याचा बळ कोणी दिला अध्यक्ष महोदय? हा प्रश्न अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनाही धमकी देण्याची, माननीय मंत्री भुजबळ साहेबांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली? अध्यक्ष महोदय, कुठून आली? राजेश टोपेंच्या कारखान्यावर हे सगळं षडयंत्र रचलं गेलं. त्या कारखान्यातना जे दगडफेक, सगळ्या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी. एक शरद पवार साहेबांचे फोन येत होते, जरांगे शरद पवारांचे फोन घेत होते हे संगीता वानखेडे सांगते, त्याची आपण शासन चौकशी करणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावेळेस आक्रमक भूमिका घेत जरांगेंना धारेवर धरलं. त्यांच्या मागे कोण आहे याचा शोध घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळी काय काढायची ती काढली. या सगळ्या गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना वीज देऊन मारणार आहेत. आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं, मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? जरांगेंच्या वक्तव्यावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन एसआयटी चौकशी करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली. या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एसआयटी मार्फत करावी. दरम्यान मंत्र्यांची ही चौकशी करा आणि या चौकशीत माझं खरं निघालं तर देवेंद्र फडणवीसांना देखील जेलमध्ये टाका अशी तिखट प्रतिक्रिया जरांगेंनी व्यक्त केली. ज्याला भिवू नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे? बिंदास्त करा आणि तुमचीही होऊ द्या, सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या. कोणी कोणी काय काय षडयंत्र असले तुमचेही होऊ द्या, आर्धवट करू नका. आणि जर माझं सगळं खरं निघलं तर एसआयटीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागल. मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देऊन शिंदे सरकारनं पहिलं पाऊल टाकलं, त्यामुळे जरांगे नावाचा आग्यामोहोळ शांत होईल अशी अपेक्षा होती. मात्र ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे हटून बसले. आले अंगावर घेतलं शिंगावर या म्हणीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांना शिंदे फडणवीस पवार सरकारनं शिंगावर घेतलंय. एसआयटी चौकशीच्या माध्यमातून जरांगे आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचं सरकारनं ठरवलेलं दिसतंय. गणेश कवडे आणि सागर कुलकर्णीसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.